पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या व्हीआयपी दर्शनासाठी वारकऱ्यांची दर्शन रांग थांबवण्यात आली आहे। आज द्वादशी आणि रविवार असल्याने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। 2 किलोमीटर पर्यंत दर्शन रांग गेलेली आहे। अशातच रांग बंद करून व्हीआयपी दर्शन देण्याचा हट्ट या ठिकाणी लावण्यात आलाय। व्हीआयपी दर्शनामुळे मालिकांमधून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतो। आयुक्तांच्या व्हीआयपी दर्शनासाठी जे सामान्य भक्त आहेत त्यांना मात्र रांगेत ताटकळत उभं राहावं लागतंय। त्यांची आधीच ही रांग 2 किलोमीटर पर्यंत गेली होती आणि त्यातही व्हीआयपींच्या दर्शनासाठी त्यांची जी रांग आहे ती थांबवण्यात आली आहे। त्यांना दर्शन दिलं जात नाहीये, त्यामुळं या ही रांग आज आणखीनच मोठी होत गेल्याचं पाहायला मिळतं आणि हे सर्व भक्त आशेनं फक्त डोळे लावून त्या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतं। आपली वेळ कधी येईल, आपल्याला दर्शन कधी घेता येईल यासाठी भाविक इथं उभे असल्याचं पाहायला मिळतंय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। सौरभ राव हे या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या व्हीआयपी दर्शनासाठी इथं जे सामान्य भाविक आहेत त्यांना मात्र थांबावं लागलेलं आहे, त्यांना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भारत नागणे आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। भारत, काय सांगाल, आयुक्तांच्या व्हीआयपी दर्शनासाठी रांग थांबवल्याचं पाहायला मिळतंय, सध्या काय स्थिती आहे या ठिकाणी? खरं तर आषाढी यात्रा 1 महिन्यावरती असताना आता पंढरपूरमध्ये भाविकांची दररोज मोठ्या संख्येने गर्दी होते। काल एकादशी होती आणि आज द्वादशी आहे, त्यामुळे पंढरपुरामध्ये आज ही लाखो भाविक दर्शन रांगेमध्ये आहे। अशा वेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना मात्र व्हीआयपी दर्शन देण्यात आले आहे, त्यामुळे किमान 15 ते 20 मिनिटं दर्शन रांग थांबवून सौरभराव यांना दर्शनाची सोय केली होती। त्यामुळे कुठेतरी भाविकांची दर्शन रांग थांबवून व्हीआयपी दर्शन मंदिर समितीने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जाते। निश्चितच भरत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर व्हीआयपी दर्शनाचा फटका मात्र या सामान्य भाविकांना बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं।